प्रस्तुत कवितेत कवयित्रीच्या मनातील विचार खरे खरे व्हावे असे तिला वाटते. पक्षी व्हावे, दवबिंदू व्हावे, चंद्राशी खेळावे, सूर्याला जवळून पाहावे, अशा अनेक अशक्य गोष्टी करता याव्या असे तिला वाटते. निसर्गातील रंगामध्ये रंगून जाण्याची तिची इच्छा आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हालाही या अशा बऱ्याच कल्पना आणि इच्छा असतील, जसे पक्षी व्हावे, दवबिंदू व्हावे, चंद्राशी खेळावे, सूर्याला जाऊन जवळून पाहावे, अशा अनेक अशक्य गोष्टी आहेत. पण नेहमी आपल्याला वाटते ना की आपण त्या कराव्यात. एवढेच नव्हे, निसर्गातील ज्या काही रंग आहेत, जे काही नैसर्गिक रंग आहेत, त्या रंगांमध्ये रंगून जावे, अशा अनेक साऱ्या ज्या काही कल्पना आहेत त्या कवयित्रींनी ह्या कवितेत मांडलेल्या आहेत. आज आपण पाहूया हे खरे खरे व्हावे. हवेवरित्या होत स्वारमी अवकाशी विहरावे, मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. स्वार होणे, आरूढ होणे, टू राईड ऑन. स्वार होणे, आरूढ होणे, टू राईड ऑन. आकाश, अवकाशी आकाश, स्काय. विहरावे, फिरावे, टू रोम. विहरावे, फिरावे, टू रोम. हवेवरित्या होत स्वार मी अवकाशी विहरावे, मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. कवयित्री येते म्हणते, माझ्या मनात नेहमी असे वाटते की हवेवर आरूढ होऊन मी आकाशात फिरावे, पक्षी होऊन मनमुक्त संचार करावा. कवयित्रीला असे वाटते की हवेवर बसून, हवेवर आरूढ होऊन, हवेवर स्वार होऊन बसून तिने काय करावे, आकाशात मुक्त फिरावे. पक्षी होऊन, एवढेच नव्हे तर पक्षी होऊन मनमुक्त फिरावे. विद्यार्थ्यांनो, ही कल्पना आपल्यालाही नेहमी सुचते की नाही, की माणूस आहोत आपण, आपल्याला उडताच येत नाही, आपल्याकडे पंखच नाही, जर आपण पक्षी झालो असतो तर किती छान झाले असते की नाही, पक्ष्यांसारखे आम्हीही हवेवर छान फिरलो असतो, छान अवकाशी आकाशी विहरलो असतो. मनात नवनवीन अशा कल्पना येतात. तसेच कवयित्रीच्या मनातसुद्धा कल्पना आलेली आहे की मनात नेहमी असे वाटते की हवेवर आरूढ होऊन, हवेवर बसून आकाशात छान फिरावे, पक्षी होऊन मनमुक्त संचार करावा. मनमुक्त, मनाला वाटेल तसा काय करावा, संचार, प्रवास छान अवकाशी करावा. दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे, सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. बघा विद्यार्थ्यांनो, दुसऱ्या क्षणी कवयित्रीला सुमती पवार यांना असे वाटते की दवबिंदू होऊन पहाटे गवतावर उतरावे. दवबिंदू, जलबिंदू, ड्यू ड्रॉप्स. तुम्ही पाहिलं असेल थंडीच्या दिवसात जे काही गवतावर जे काही बिंदू असतात त्याला आपण दवबिंदू, पाण्याचे जे काही ड्रॉप्स असतात त्याला आपण काय म्हणतो, दवबिंदू. सूर्यप्रकाशे वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे. त्याप्रमाणे एवढंच नव्हे तर दवबिंदू होऊन पहाटे पुन्हा पहाटे म्हणजे अर्ली मॉर्निंग गवतावर यावे, आणि तेवढेच नव्हे तर सूर्यप्रकाशे, सूर्यप्रकाशाची वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे. हे जे काही सायकल आहे असंच चालू व्हावं, त्यासाठी त्यांना काय व्हावंसं वाटतं, दवबिंदू व्हावंसं वाटतं. पुन्हा तुम्ही पाहिलं असेल क्षणार्धात कवयित्रीची कल्पना पुन्हा बदललेली आहे. कवयित्रींना वाटते दवबिंदूचे रूप घेऊन गवतावर पहाटे उतरावे, आणि सूर्यप्रकाश येतास वाफ होऊन पुन्हा आकाशात निघून जावे. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन गुणावे, भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. क्षितिज, हॉरिझॉन, गडद, दाट, दाट, ढग, मेघ, क्लाउड.
बघा पुढच्या क्षणी कवयित्रीला पुन्हा वाटते की क्षितिजावरचे, क्षितिज म्हणजेच आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखा भास होतो ते ठिकाण। बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना तुम्ही पाहिलेलं असेल की ज्या वेळेस ज्या ठिकाणी मोकळी जागा असते, फॉर एक्झाम्पल पाहायचंच झालं तर समुद्र किनारा जर तुम्ही पाहिला असेल, ज्या वेळेला समुद्राच्या किनारी जाता आणि तुम्ही पाहता त्यावेळेला एक अशी जागा तुम्हाला दिसते समुद्र आणि आकाश एकमेकांना टेकल्यासारखे भासतात, त्याच ठिकाणी किंवा त्याच जागेला आपण काय म्हणतो क्षितिज। आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखा भास होतो ते ठिकाण म्हणजे क्षितिज। क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन झुलावे, कवयित्रीला वाटते क्षितिजावरचे गडद जे काही डार्क कलर्स आहे ते होऊन ढग होऊन झुलावे। झुलावे तुम्ही पाहिलं असेल झोका ज्या पद्धतीने झुलतो त्या पद्धतीने झुलावे। भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे, भरारणारा म्हणजे जोरात वेगाने जो काही वारा येतो त्याला आपण म्हणतो भरारणारा वारा। कवयित्रीला वाटते भरारणारा वारा होऊन चंद्राशी खेळावे, वेगाने वाहणारा वारा व्हावा आणि चंद्राशी खेळावे। पुन्हा एकदा पाहू, कवयित्रीला कधी कधी वाटते क्षितिजावरचे दाट रंग व्हावे आणि ढगाचे रूप घेऊन झोक्याप्रमाणे झुलावे। क्षितिजावरचे दाट म्हणजेच डार्क कलर्स व्हावे आणि त्यात काय करावे ढगाचे रूप घेऊन झोक्याप्रमाणे झुलावे। कधी वेगाने वाहणारा वारा होऊन चंद्राशी काय करावे खेळावे, कधी वेगाने वाहणारा वारा होऊन चंद्राशी खेळावे। पुन्हा एकदा पाहूया, कवयित्री म्हणते माझ्या मनात नेहमी असे वाटते हवेवर आरूढ होऊन मी आकाशात फिरावे, पक्षी होऊन मनमुक्त संचार करावा, डवबिंदूचे रूप होऊन गवतावर पहाटे उतरावे आणि सूर्यप्रकाश येतास वाफ होऊन पुन्हा आकाशात निघून जावे। कधी मला असे वाटते की क्षितिजावरचे दाट रंग मी भावे, ढगांचे रूप घेऊन झुलावे, कधी वेगाने वाहणारा वारा होऊन चंद्राशी खेळावे,